शनिवार को अमरावती में महाराष्ट्र के पूर्व कृषि मंत्री और भाजपा नेता अनिल बोंडे ने महाराष्ट्र पुलिस को अपशब्दों में संबोधित किया और पुलिस भाइयों का अपमान किया है। इस पर पीआरपी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयदीप कवाड़े ने मांग की है कि अनिल बोंडे को भाजपा से निष्कासित कर देना चाहिए और बोंडे को पूरे पुलिस बल को सार्वजनिक माफी मांगनी चाहिए। इस दौरान उन्होंने भारतीय जनता पार्टी के नेता अनिल बोंडे का निषेध भी किया। काल अमरावती येथे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि भाजपचे नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी पोलिसांशी जो वाद घातला आणि त्यानंतर भाजपचे नेते डॉक्टर अनिल बोंडे पोलिसांना कुत्रा म्हणून त्यांनी पोलिसांचा उल्लेख केला। सर्वप्रथम पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे मी भाजपच्या अशा या नालायक नेत्याचं डॉक्टर अनिल बोंडेचं मी जाहीरपणे धिक्कार करतो, निषेध करतो आणि डॉक्टर अनिल बोंडेंना ही आठवण करून देतो की बोंडे साहेब, जेव्हा तुमचं भाजपचं सरकार होतं तेव्हा याच पोलिसांच्या भरोश्यावर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते, याच पोलिसांना सोबत घेऊन हेच पोलीस तुमची रक्षा करत होते। मी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या सर्व भाजपच्या नेत्यांना अशी विनंती करतो की तुमच्या या पिसाळलेल्या डॉक्टर अनिल बोंडे यांना तुम्ही समज द्यावी आणि जोपर्यंत हा डॉक्टर अनिल बोंडे आमच्या महाराष्ट्राच्या पोलीस खात्याची आणि संपूर्ण आमच्या पोलीस बांधवांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे या अनिल बोंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। कारण कोरोनाच्या या भयानक महामारीमध्ये सर्वात जास्त बलिदान कोणी दिलं असेल, सर्वात जास्त कर्तव्य कोणी दिलं असेल तर ते डॉक्टर्सनी आणि पोलिसांनी दिलेलं आहे। जेव्हा पोलीस बांधव स्वतःच्या परिवाराची आणि स्वतःच्या परिवाराची चिंता न करता जेव्हा आमच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी अहोरात्र आपला जीव पणाला लावू शकतात तर मग भाजपचे असे नालायक नेते अनिल बोंडे सारखे यांना निश्चितपणे भाजपच्या नेत्यांनी आवरलं पाहिजे, डॉक्टर अनिल बोंडेंनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी आम्ही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे करतो। धन्यवाद।